Hello dear students, today we are going to study band theory of solid, a brief introduction. An isolated atom has its nucleus at the center, which is surrounded by a number of revolving electrons. These electrons are arranged in different and discrete energy levels. Dear students, we are well known. In an atom, there is a positive charge nucleus. Around this nucleus, electrons revolve in circular orbit. In orbit number 1, there are 2 electrons. In second orbit, there are 8 electrons. In third orbit, 18 electrons. And fourth orbit, 32 electrons. So, the number of electrons in the given orbit, the formula is 2n square. Apply for the first orbit this formula, n is equal to 1. So 2n square is equal to 2. So in first orbit there are 2 electrons. Now for second, n is equal to 2. So 2n square is equal to 8. There are 8 electrons in second orbit. Then this is energy are stored in isolated atom, right? So outermost energy level band, that is outermost energy level band, that is valence band, or topmost energy band. In valence band, more energy occupied, and during conduction, electrons gets into higher level. So, and that band is called conduction band. Which band? Conduction band. या valence band चा नंतर चा जो असना रहे level, ती रहना रहे conduction band. Okay, ते band कशे तयार होता है, ते चपलाला बगाचे. So, for example, sodium atom. तापन सोडियम ऐटमचं एक्झाम्पल घेऊया. ॲटॉमिक नंबर ऑफ सोडियम इज 11. सो इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन ऑफ सोडियम इज 1s2, 2s2, 2p6 अँड 3s1. सो आउटर मोस्ट शेल देर इज ओनली वन इलेक्ट्रॉन, राईट? 3s1 इज आउटर मोस्ट लेवल, कॅन टेक वन इलेक्ट्रॉन, बट इट इज हाफ फिल्ड इन सोडियम. The energy level in field according to Pauli's exclusion principle. So what is mean by Pauli's exclusion principle? No two electrons can have the same set of quantum number, or no two similar spin electrons can occupy the same energy level. आपल्याला माहिती आहे की कुठलेच दोन इलेक्ट्रॉन हे सारखं स्पिनिंग करत नाहीत, आणि एक असं अपस्टेट, दुसरा असतो डाऊनस्टेट. अँड नो टू इलेक्ट्रॉन्स कॅन हॅव द सेम सेट ऑफ क्वांटम नंबर. कुणाचे सेट क्वांटम नंबर सेम नसणार आहे. फॉर एक्झाम्पल, आता इथे मी एक्सप्लेन केलं आहे विथ द हेल्प ऑफ धिस डायग्राम. दिस इज सिंगल ॲटम. दिस इलेक्ट्रॉन हॅविंग दिस एनर्जी लेवल E1. फॉर टू ॲटम this electron E1, and for this E2. So this energy level for this electron and this energy level for this electron. Okay, 1, 2, 3, for 3 atoms there are 3 there for 3 electrons there are 3 energy level. And when we take n number of atoms, then n number of energy levels are there, right? So ह्या सगळ्या levels मिळून हा band तयार होतो आहे. ह्या n atomच्या n energy level आहे. n atomचे n electrons, for sodium साठी बघतोय म्हणून आपण म्हणतोय की n atomचे n number of electrons, म्हणजेच त्यांच्या तेवढ्या energy level इथे असणार आहेत, आणि म्हणून हा काय झालाय, band तयार झालाय. N levels तयार झाले आहेत, आणि ते आपल्याला दिसत आहेत बँडसारख्या, राईट?
म्हणून याला आपण काय म्हणतो आहे बँड्स. सो इन धिस दिस इज द पोटेन्शियल एनर्जी डायग्राम एनर्जी लेवल्स अँड बँड्स. सो दिस फर्स्ट ऑर्बिट द स्टोर्ड एनर्जी इज मोर, दॅट इज पोटेन्शियल एनर्जी इज मोर. अँड व्हेन हॉरिझॉन्टल लाईन्स रिप्रेझेंट्स दी एनर्जी लेवल्स अँड कर्व लाईन रिप्रेझेंट्स दी पोटेन्शियल एनर्जी. सो पोटेन्शियल एनर्जी इज डिक्रीजेस अँड एनर्जी लेवल्स आर इन्क्रीजेस. फॉर दिस डायग्राम, फर्स्ट डायग्राम इज फॉर सिंगल ॲटम, दिस इज फॉर टू ॲटम्स अँड दिस इज द फॉर सॉलिड ऑर क्रिस्टल. एनर्जी बँड इन सोडियम, दिस टाईप ऑफ एनर्जी बँड ऑफ इन सोडियम, दिस इज द 1s बँड, 2s बँड. 1s बँड हॅविंग टू इलेक्ट्रॉन, दॅट इज कम्प्लिटली फील्ड. 2s बँड हॅविंग टू इलेक्ट्रॉन, सो कम्प्लिटली फील्ड. 2p बँड हॅविंग 6 इलेक्ट्रॉन्स अँड कम्प्लिटली फील्ड. बट इन 3s इलेक्ट्रॉन, 3s बँड हॅविंग ओनली 1 इलेक्ट्रॉन, दॅट इज इट इज हाफ फील्ड, राईट. नेक्स्ट नाउ इन अ सेमी कंडक्टर ऑर एन इन्सुलेटर देर इज गॅप बिटवीन द बॉटम ऑफ द कंडक्शन अँड द टॉप ऑफ द व्हॅलन्स बँड, दिस इज कॉल्ड द एनर्जी गॅप ऑर द बँड गॅप. आपण म्हटलं की व्हॅलन्स बँडमधनं जर का तो इलेक्ट्रॉन हायर लेवलला जात असेल, त्या हायर लेवलला आपण काय म्हणतो कंडक्शन बँड, राईट. सो या व्हॅलन्स बँडमधून या कंडक्शन बँडमध्ये जाण्यासाठी त्याला काहीतरी गॅप क्रॉस करावा लागला असेल. तो गॅप म्हणजेच काय आहे, बँड गॅप ऑर एनर्जी गॅप, त्यालाच काय म्हणायचं आहे बँड गॅप ऑर एनर्जी गॅप. आता त्याला डिफाईन कसं केलं आहे, इन अ सेमी कंडक्टर ऑर अन इन्सुलेटर देर इज गॅप बिटवीन द बॉटम ऑफ द कंडक्शन, या कंडक्शन बँडचा बॉटम अँड द टॉप ऑफ द व्हॅलन्स बँड, दॅट इज दिस इज द व्हॅलन्स बँड अँड टॉप ऑफ द व्हॅलन्स बँड अँड बॉटम ऑफ द कंडक्शन बँड, इन बिटवीन देम एनर्जी गॅप, दिस इज कॉल्ड द एनर्जी गॅप ऑर बँड गॅप. नाउ दिस फिगर शोज द कंडक्शन बँड अँड द एनर्जी गॅप अँड द व्हॅलन्स बँड फॉर अ टिपिकल सॉलिड विच इज नॉट अ गुड कंडक्टर, विच इज नॉट अ गुड कंडक्टर. बँड स्ट्रक्चर इन अ मेटल सेमी कंडक्टर अँड इन्सुलेटर, दिस इज द डायग्राम फॉर बँड स्ट्रक्चर इन मेटल, दिस इज द स्ट्रक्चर ऑफ सेमी कंडक्टर अँड दिस इज द स्ट्रक्चर ऑफ इन्सुलेटर. सो देअर इज बोथ बँड्स ओव्हरलॅप इच अदर, हेन्स इलेक्ट्रॉन्स कॅन इझिली पास फ्रॉम व्हॅलन्स टू कंडक्शन बँड, व्हॅलन्स टू कंडक्शन बँड. बट इट प्रोड्यूस लार्ज अमाऊंट ऑफ हीट, बट इट प्रोड्यूस लार्ज अमाऊंट ऑफ हीट. बँड गॅप इन सेमी कंडक्टर, फेअरली स्मॉल ऑर्डर ऑफ 1 इलेक्ट्रॉन होल, दे कॅन टेक पार्ट इन कंडक्शन इझिली. इलेक्ट्रॉन शुड बी एक्साइटेड फ्रॉम व्हॅलन्स बँड टू कंडक्शन बँड, सो देअर इज अ ॲव्हरेज गॅप. इन इन्सुलेटर वाइड गॅप बिटवीन बँड्स, फॉर एक्झाम्पल डायमंड, डायमंड हॅविंग 5 इलेक्ट्रॉन होल्ट एनर्जी, इलेक्ट्रॉन्स फील्स व्हेरी डिफिकल्ट फॉर रिचिंग कंडक्शन बँड फ्रॉम द व्हॅलन्स बँड. इट विल टेक मोर अमाऊंट ऑफ एनर्जी टू पास धिस बँड फ्रॉम व्हॅलन्स बँड टू कंडक्शन बँड. द वाइड गॅप, द फेअरली स्मॉल बँड गॅप अँड देअर आर देअर इज अ ओव्हरलॅपिंग.
So this is the band structure in metal, semiconductor and an insulator. Next point is intrinsic semiconductor. What is meant by intrinsic semiconductor? A pure semiconductor such as pure silicon or pure germanium is called an intrinsic semiconductor. For example, silicon has atomic number 14, right? So electronic configuration of silicon 1s2, 2s2, 2p6, 3s2, 3p2, its valence is 4, right? वैलेंस इज 4 मीन्स जो वैकेंसी कितनी है इन आउटर मोस्ट ऑर्बिट कितनी इलेक्ट्रॉन्स है 4 इलेक्ट्रॉन्स सो आणखी कितनी लागतील ह्याला कोवेलेंट बॉन्ड बनवायला आणखी 4 इलेक्ट्रॉन्स सो इट्स वैलेंस इज 4 ईच ॲटम ऑफ सिलिकॉन फ्रॉम फॉर्म्स 4 कोवेलेंट बॉन्ड्स विथ इट्स नेबरिंग ॲटम 1 सिलिकॉन ॲटम इज सराउंडेड बाय 4 सिलिकॉन ॲटम्स As shown in figure, this silicon atom is surrounded by 4 silicon atoms, 1, 2, 3, 4, right? At the corner of a regular tetrahedral, it's a tetrahedral shape, right? At absolute zero temperature, electrons are not available to conduct electricity through the crystal because they cannot gain enough energy to get into higher energy level. At zero temperature la electrons are not available to conduct electricity. का कारण ह्या व्हॅलन्स बँडमधून ते इथे कंडक्शन बँडला जाण्यासाठी त्यांना तेवढी पुरेशी एनर्जीच मिळत नाही आहे म्हणून इथे काय होतं आहे आर नॉट अवेलेबल टू कंडक्ट इलेक्ट्रिसिटी थ्रू द क्रिस्टल राईट बट ॲट रूम टेम्परेचर However, a few covalent bonds are broken due to thermal agitation and some valence electron can gain energy. इथे काय होतं आहे रूम टेम्परेचरला की फ्यू कोव्हॅलंट बॉन्ड्स आर ब्रोकन हे जे काही सिलिकॉनचे कोव्हॅलंट बॉन्ड बनलेले आहे कारण झिरो टेम्परेचरला ते स्टेबल आहे जसे त्यांना रूम टेम्परेचरला थोडी एनर्जी मिळाली तर ते काय करतील काही इलेक्ट्रॉन्स त्यातले कोव्हॅलंट बॉन्ड ब्रेक करून या कंडक्शन बँडमध्ये जातील राईट आणि इथे काय तयार होतील व्हॅकन्सीज तयार होतील दीज व्हॅकन्सीज ऑफ इलेक्ट्रॉन्स इन द व्हॅलन्स बँड आर कॉल्ड होल्स हे जे काही इथे होल्स बघा इथे राऊंड सर्कल करून दाखवलेले आहेत याला म्हणायचं आहे होल्स हे होल्स म्हणजे काय की इथले इलेक्ट्रॉन्स व्हॅलन्स बँडमधले इलेक्ट्रॉन्स कंडक्शन बँडमध्ये गेलेले आहेत आणि इथे व्हॅकन्सी तयार झालेली आहे त्यालाच आपण काय म्हणतो आहे दीज व्हॅकन्सीज ऑफ इलेक्ट्रॉन्स इन द व्हॅलन्स बँड आर कॉल्ड होल्स द होल्स आर द अब्सेन्स ऑफ इलेक्ट्रॉन्स इन द व्हॅलन्स बँड अँड दे कॅरी अँड इफेक्टिव्ह पॉझिटिव्ह चार्ज हे रिअल पार्टिकल नसेल पण ते इफेक्टिवली पॉझिटिव्ह चार्ज असतील ओके फॉर अन इंट्रेन्सिक सेमी कंडक्टर द नंबर ऑफ होल्स पर युनिट व्हॉल्यूम दॅट इज एन एच अँड द नंबर ऑफ फ्री इलेक्ट्रॉन्स पर युनिट व्हॉल्यूम द नंबर डेन्सिटी इज द सेम आता या व्हॅलन्स बँडमधनं जेवढे इलेक्ट्रॉन या कंडक्शन बँडमध्ये गेले तेवढेच होल इथे तयार झाले म्हणजे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन व्हॅलन्स बँड सॉरी कंडक्शन बँड अँड दी होल्स नंबर ऑफ होल्स इन द व्हॅलन्स बँड हे कसे असतील सेम असतील वेन अ सेमी कंडक्टर इज कनेक्टेड इन अ सर्किट इलेक्ट्रॉन्स being negatively charged move towards positive terminal of the battery this is the diagram of current through a semiconductor transport of electron and holes हे जे काय दिसतात रेड कलरमध्ये हे काय आहेत होल्स आहेत होल करंट म्हटलं आहे आपण होल्स दाखवलं आहे की इकडे मूव्ह होत आहेत कुठे मूव्ह होत आहेत निगेटिव्ह साईडला याला आपण बॅटरी कनेक्ट केली आहे सेमीकंडक्टरला सो इलेक्ट्रॉन करंट कशाने शो केले आहेत हे ॲरो दाखवलेत बघा इथे डॉट जे दिलेले आहेत ब्ल्यू कलरचे ते आहेत आपले फ्री इलेक्ट्रॉन आणि हे काय आहेत होल्स सो या होल्समुळे ड्यू टू दी होल्स जो काय करंट तयार होतो तो होल करंट म्हटलं आहे आणि
ड्यू टू इलेक्ट्रॉन इलेक्ट्रॉन करंट म्हटलेलं आहे. सो व्हेन अ सेमी कंडक्टर इज कनेक्टेड इन अ सर्किट, या सर्किटमध्ये जेव्हा आपण कनेक्ट करणार आहोत तेव्हा हे इलेक्ट्रॉन्स बीइंग निगेटिव्हली चार्ज, ते निगेटिव्हली चार्ज असतात, ते मूव कुठे होतील, टुवर्ड्स दी पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ दी बॅटरी. अँड होल्स हॅव अन इफेक्टिव्ह पॉझिटिव्ह चार्ज अँड मूव टुवर्ड्स दी निगेटिव्ह टर्मिनल ऑफ दी बॅटरी. दस द करंट थ्रू अ सेमी कंडक्टर इज कॅरीड बाय टू टाईप्स ऑफ चार्जेस. सेमी कंडक्टरमध्ये करंट कुणामुळे मिळतो आहे, दोन चार्जेसमुळे. कुठले? तर इलेक्ट्रॉन्स अँड होल्स मूव इन अपोजिट डायरेक्शन. धीस कंडक्शन मेकॅनिझम मेक्स सेमी कंडक्टर्स व्हेरी यूजफुल इन डिझायनिंग अ लार्ज नंबर ऑफ इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस. हे जे मेकॅनिझम आहे बिकॉज ऑफ टू चार्ज कॅरियर्सची कंडक्टिव्हिटी आपल्याला इथे मिळते आहे, हे मेकॅनिझम जे काय धीस कंडक्शन मेकॅनिझम आहे हे खूप यूजफुल आहे, व्हेरी यूजफुल इन डिझायनिंग अ लार्ज नंबर ऑफ इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस. दॅट्स वाय अवर मॉडर्न लाईफ इज इझी. ओके, टुडे वी आर डिस्कसिंग वी डिस्कस बँड थेरी अँड इंट्रेन्सिक सेमीकंडक्टर. देन एक्सट्रेन्सिक सेमीकंडक्टर वी विल डिस्कस्ड इन नेक्स्ट लेक्चर. थँक्यू.